हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू पूजा चॅनल चला पुन्हा टिफिन रुटीन त्यासोबत घरच्यांची सगळ्यांची चहा तर आज मी बनवते मिसळ आणि एका गॅसवर आता स्वयंच्या डब्याची तयारी तर त्याच्यासाठी भाजीपोळी करायची आहे बाकी सगळ्यांसाठी फक्त नाश्ता करणारे आज सध्या मग नंतर दुपारी जेवण तर नाश्त्यामध्ये सगळ्यांना आज मिसळ खायची होती आणि इथे स्वयंसाठी शिमला मिरची भाजी आता करायची तर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले आता शिमला मिरची कट करून छान लसूण जिरे टाकून आता याला परतू द्यायचे तर म आता मिसळची तयारी तर खोबरं छान तेल टाकून भाजून घ्यायचे कांदे आपले एका गॅसवरती मी छान कांदे भाजून घेतले आता खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये धने ॲड करते आता धनेही छान तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत आता इथे शिमला मिरची छान परतलेली आहे मग आता आपले सगळे मसाले टाकून घ्यायचे हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला मीठ वगैरे सगळं घालून आणि आता थोडेसे शे शेंगदाणे जे कुटलेले होते मिक्सरला फिरवलेले होते ते शेंगदाणे घालून स्वयंसाठी आता भाजी तयार आहे आता इथे आपलं खोबरं आणि धने छान परतलेले आहेत आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदे छान भाजलेले आहेत पण तरीसुद्धा थोडंसं तेल टाकून आपण त्याला थोडंसं परतू देणार आहोत जशी आपण काळी भाजी करतो ग्रेव्ही तसंच मसाला घेतला आहे मी मिसळसाठीसुद्धा तर येतात थोडीशी खसखस टाकून याला छान परतून घेतलं आहे चला आता ही जी मटकी आता ही मटकी मी मिक्स मटकी घेतली यामध्ये मटकी आहे मूग आहे आणि हरभरेसुद्धा आहेत छान मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता आता याला आपण थोडंसं मीठ टाकून छान परतू द्यायचं आता ही लोखंडी कढई आहे त्याच्यामुळे मी परतल्यानंतर लगेच ही मटकी बाहेर काढून घेणार आहे नाहीतर मग ते काळं होऊ शकतं इथे आता थोड्याशा डाळ्या खोबरं धने कांदा खसखस कोथिंबीर लसूण अद्रक हे सगळं घेऊन आता याची पेस्ट बनवायची आहे आता मिसळला फोडणी द्यायची आता आपल्याला मिसळमध्ये आपण जिरे मोरी काही टाकणार नाही त्यामुळे थोडीशी कोथिंबीर आणि आपले सगळे मसाले तर यामध्ये मी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला हे सगळं घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून आता हे जे आपण मसाले आपण जे डाळ्या वगैरे खोबरं वगैरे जे सगळं मिक्सरला फिरवलं होतं तर ते छान आता हे यात मिक्स करून घ्यायचं जास्त पाणी न टाकता नाही तर मग ते खूप उडतं आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर यात घातली आहे आणि मीठ घालून घेऊया तरी त्याला आता छान परतल्यानंतर आपण याच्या कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने मग यात पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यानंतरही याला छान कमी गॅसवरती होऊ देणार आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही किती छान तरी आली आहे चला तिथे मी मिसळचा ग्रेव्हीत मिसळची ग्रेव्ही तयार आहे आता प्लेटिंग तर छान ही मटकी त्यानंतर तेरे आपण जो चिवडा आत टाकणार आहोत आणि ग्रेव्ही आता या ग्रेव्हीवरती आपण दही घालून पुन्हा थोडीशी शेव चुवडा जे असेल ते घालून कांदा घालून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब